मित्रांनो, खर तर आपण पहिल्यांदा व्हिडिओच्या स्टार्टला तसं स्वागत आहे वगैरे म्हणत असतो, परंतु आज स्वागत म्हणण्यापेक्षा दुःखद वार्ता. बैलगाडी क्षेत्रामध्ये आजचा काळा दिवस आहे. रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य सौरभ दादा जाधव गोरसाळ यांचा जेव्हा अकस्मात मृत्यू झाला आणि त्याचं निधन झालं, तर त्यासाठी गोरसाळ या ठिकाणी आलो. कशामुळं झालं किंवा काय अचानक चांगला बैल पाळणारा फायनलचा टॉपचा बैल ज्या बैलानं गोरसाळेगावचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं आणि एकाएकी त्याच्या जाण्यानं संपूर्ण गावावरती किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये आता एक दुःखद वार्ता आहे आणि दुःखाचा सावट आहे. गोरसाळे ग्रामस्थ किंवा मित्रपरिवार उपस्थित आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर एकंदरीत जाणून घेऊ काय प्रॉब्लेम आहे किंवा कशामुळे झालं, कारण बैल मालकांशी बोललो मी तर मालकांनी सांगितले की बैल काल 5-6 वाजता चालवायला बैल फ्रेश होता, उकरत होता बैल चांगलं, घरी आल्यानंतर खायला वगैरे खाल्लं. 10-10:30 तर काहीच अडचण नव्हती, परंतु रात्रीच काय झालं अचानक आणि सकाळ 4:45 बघितलं तर बैल शांत होता. म्हणजे नक्की काय कारण किंवा ह्याच्या मागं नैसर्गिक मृत्यू असू शकतो का हे एकंदरीत सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत. काय बोलतात स्वरूप भैया? या मित्रांनो, ज्या गोरसाळ्याचं नाव ज्या बैलांना अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य सौरभ भैया जाधव यांचा जेव्हा काळाच्या पडद्यावर झाला, तर आपल्यासोबत सौरभ भैया आहेत, सचिन शेट आहेत आणि सौरभ भैयांचे काही सखर आहेत. एकंदरीत जाणून घेऊ काय झालं आणि कशामुळं हे घडलं. दादा, काय सांगाल आज ज्या जीवाने तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उचवलं, आज काळाच्या पडद्याला गेला, काय नक्की काय झालेलं आणि कशामुळे तुम्हाला काय कळून आलं का? काय बैलाला अचानकच हृदयविकाराचा झटका आला असं डॉक्टरांचं म्हणणं आलं. बैल आता या 2-4 महिन्यात तुम्ही बघत होता कसा पळत होता काय, आमच्या प्रेमाचा शेवट म्हणणं तर आमचा जीवाच होता. म्हणजे आजपर्यंत आई वडिलाच्या मागे जेवढं प्रेम केलं असेल तर बैलावर आम्ही जेवढं प्रेम केलं. आज गावचं नाव म्हणा आमचं नाव म्हणा त्यांना पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं. पण एक प्रामुख्य प्राण्याला जो जीव लावायचा आजपर्यंत नुसतं युट्यूबला बघत होतो ऐकत होतो, पण जी खरं प्रेम त्या जीवाला आम्ही लावलं ते आज आम्हाला तो गेल्यानंतर ते जाणवते, ते दुःख नावानं झालं आज आमच्या. नक्कीच दादा, काल एकंदरीत आता पुढचं नियोजन काय होतं, म्हणजे आगामी नियोजन कोणतं मैदान वगैरे काय असं होतं नियोजन? बैल आता आपलं 5 तारखेला पळवायचं नियोजन आपण केलं होतं, 40 गावचा एक बैल घातला होता तिकडे जा लक्षा म्हणून होता. बैल आता 5 तारखेला, बैल असा काय आजार नव्हता, काय नव्हता, फ्रेश होत, काय देवाच्या मनात काय होतं काय कळालं नाही, चांगली माणसं देव लवकर घेऊन जातो असं
आमचा जीवाचा आतंक तोडून बैल आमचा घेऊन गेला देव. नक्कीच मित्रांनो, एक मन आहे संतांनी सांगितलेलं आहे, जो आवडे सर्वांना तो चेवडे देवाला असं म्हटलं जातं. तसंच थोडक्यात जीवा भरपूर प्रेम करणारे लोक होती. अखंड गुरसाळ्यातून किंवा खटाव तालुका असेल तालुक्याच्या बाहेरचे भरपूर चाहते होते जीवाचे. कारण सौरभ यांचा कॉन्टॅक्ट जास्त, मित्र समूह भरपूर आहे आणि त्यामुळं एक आज काहीतरी सकाळी उठल्या उठल्याच माणसांच्या मोबाईलमध्ये वेगळंच दिसलं काहीतरी. म्हणजे जो आनंद असायचा की आता गुलाल फायनल झाला, फायनल झाल्यानंतर गुलाल उघडणं त्याचा आनंद, हसणं आणि डोळ्यात पाणी म्हणजे रडणं यात भरपूर फरक आहे मित्रांनो. भैया भरपूर आनंद दिला तुम्हाला फायनल राहिला की आनंद दिला, पण आज जीवाला डोळ्यातनं पाणी काढलं काय सांगाल? खूप वाईट वाटतंय. आज आमच्या फॅमिलीत दुःखाचा डोंगर कोसळलं झालं. एखादी व्यक्ती गेली तरी आम्हाला एवढं कधी आजपर्यंत फॅमिली दुःख झालं नव्हतं जेवढं आज बळी झाल्यानंतर झालं. कारण मित्रांनो याच्या मागचं कारण काय असतं, बैलानं एक मुका प्राणी तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवतो, माणूस लेतले तालुक्यापुरता नाव पोचवल, परंतु एक मुका प्राणी महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं बैलगाडी शर्यत बैल जाते तिथं त्या मालकांचं नाव कळतं की जीवा बैलाचं किंवा समोर दिसल्यानंतर माणूस होतो हा का हे जीवा बैलाचे मालक म्हणतात. असं म्हणत नाही की यांचा जीवा आहे, म्हणजे बैलाचं नाव पहिलं येतं त्यानंतर मालकांचं येतं. हे भरपूर मोठं साम्य असतं आणि खरं घरातला जसा सदस्य गेला दुःख होतं आपल्याला, तसाच आपल्या दावणीचा एक सदस्य आपण घरातला सदस्य म्हणतो, तसा आज हा सौरभ यांचा दावणीचा जीवा काळाच्या पडद्यावर झाला. भैया भरपूर कालचं एकंदरीत त्याचं म्हणजे तुम्ही मला सांगितलं आलेल्या व्यायाम वगैरे घेतलेला काल, कालचं त्याचं स्वभाव किंवा त्याचं काय शरीरष्टी कसं त्याचं वागणूक कशी होती कालची? बैल जसा रोज रेगुलर असतो त्याप्रमाणे होता. बैल मयूर हे आपली सगळी मित्रमंडळी असतात, मामा आमचे वडील हे त्याला चालवायला घेऊन गेले. रोज प्रमाण जसं व्यायाम घेतो तसा व्यायाम घेतला. बैलाची एनर्जी उत्साह तेवढाच होता, असं काही कमी नव्हता काय नव्हता. उलट त्याचे बैल 7-8 दिवस गॅपला असल्यामुळे जास्त पवार होत होता. आमचं नियोजन होतं अजून 4-5 दिवस गॅप ठेवून चांगल्या मैदानात बैल काढायचा. बैल रेग्युलर प्रमाणे चांगला असल्यामुळे आमच्या डोक्यात पण विचार बी नव्हता की आमच्या उद्या सकाळी उठून आम्हाला हा दिवस बघायला लागेल की बैल अचानक आपल्याला सोडून साथ जाईल. बैल आजार नव्हता काय नव्हतं, सगळं चांगलं चाललं होतं. बाया तुम्ही मला म्हणला काल जवळ सोडलं त्याला, म्हणजे तुम्ही बांधलेला मातीच्या ठिकाणी रान बरंच उकरलं त्याने उकरत होत. हे मयुरन हे घेऊन गेलेले, मी बाहेर होतो, हे सगळे सवंगडी असतात. बैल गेला तर बैल तालीच्या कडेला पोरांनीच लावला होता, तर ताल कमीत कमी अर्धा तास उकरत बसला होता. एवढा त्याचा ताकद एनर्जी तेवढा उत्साह होता त्याच्या गॅप टाकलं त्यामुळं. मित्रांनो कसं असतं बघा, एक अचानक म्हणतो नैसर्गिक ह्याला काय, आता आपण त्याला कोणच थांबवू शकत नाही, माणूस असू द्या किंवा जनावर असू द्या. कारण नैसर्गिक आता रात्री त्यांच्या मग अशी सुद्धा डॉक्टरांशी चर्चा करताना विषय झाला की 10-10:30 वाजेपर्यंत बैल खातो वगैरे होतं व्यवस्थित बसलेला, काही अडचण नव्हती बैलाची. परंतु आता निम्या रात्रीचं काय, शेवटी अटॅक वगैरे म्हणलं की ते सांगून येत नाही, तर माणसाला कळत नाही मुख्य जनावर तर काय करणार आहे. परंतु जीवन काळ गाजवला तर चालू सीझन मध्ये गुलालाचा बादशाह म्हणलं तर आपण गोरसाळ्याचा जीव म्हणू. कारण भैया तुम्हाला कोणत्या मैदानावर असं नाराज केलं का मोठ्या? नाही बैलांना आजपर्यंत कुठल्या मैदानावर नाराज नाही केलं. बैल आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तच बोलत होता. आम्ही आम्हाला वाटायचं बैल ही ती गाडी नाही मारू शकत, तेवढ्या गाड्या नाही पळू शकत, पण बैल शंभर त्या अशा मैदानात जाऊन राहायचाच एवढं म्हणजे आमच्या विचार करण्याची क्षमता नव्हती. त्याच्या पलीकडे तो पळत होता. त्याने नाव करून, त्याने नाव करून गावचं नाव, आमच्या सगळ्या मित्रमंडळी आमच्या गावचं नाव सगळी त्याच्यामुळं आज आम्ही सगळे एकत्र येतो आज उठाय बसायला. आज आमच्या गावचे प्रत्येकाचे उद्योगधंदा असून सुद्धा प्रत्येक जण बाहेर असतो, पण बैल म्हणला की सगळे एकोप्याने सगळे गोळा होते, तर ते बैलानं ते आम्हाला सगळे एकत्र आणलं, गावालाच आमचे एकजूट करून टाकलं. आणि महत्वाचं मित्रांनो आता चालू सीझन मध्ये बरेच आतापर्यंत फायनल गीत झाले चालू सीझनला बैलाचा. आता ह्या 2024 मध्ये 22-23 फायनल झालं बघा मित्रांनो. म्हणजे एक टॉपचाच बैल म्हणून चांगल्या बैलांचा टॉपच्या पॅरेत पळला नाही जेव्हा, असं पण नाही की पळला नाही, कारण सगळ्या बैलांच्या बद आणि जीवाने नवीन वासराला गुलाल पण दिलेला हे पण महत्वाचं की म्हणजे जीवाचं सांगायचं एवढं कमी आता. कारण एक काळ होता म्हणजे काळ चालू सीझन मध्ये आता जेव्हा इतका फॉर्म मध्ये होता की मला वाटतंय जेव्हा असं कोणतं मैदान असेल की जिथं जेव्हा राहिला नसेल कवचित एखादं मैदान मार खाल्ला असेल, नाहीतर जेव्हा आम्ही बऱ्यापैकी बघत होतो जेव्हा फायनलला असायचा. सचिन शेठ आहेत आपल्यासोबत. सचिन शेठ काय सांगाल, तुम्ही बैलगाडी मालक आहे, तुमच्या आणि भाई काय गावचंच आहे संबंध चांगले, आज हे दुःखद वाटतं काय सांगाल? कसं म्हणजे काय नक्की याच्या माग
ह्याच्या मागचं कारण काय किंवा बैलगाडी मालकांना ह्याच्यातनं काय शिकावं काय सांगाल? बैलगाडी मालकांनी काय एकजुटीने राहिले की काही सुद्धा होत नाही. जनावरांची काळजी कशी घेतली? जनावरांची काळजी घेतली तर उन्हाच्या ह्याच्या दिवसात बैल सावलेत असावा, सगळं जिथल्या तिथं त्याला असावं, आणि जीवाची तरी एवढ्या सोय होती की कोणीशे असा बैल मालक करत नाही असं आपण सोय केलेली आहे, सेवा केलेली आहे. मित्रांनो, जीवाचं म्हणजे आता बघितलं असेल पण सावली एकदम झाड आहे मोठं, पिंपळ पिंपळ मोठं झाड आहे, दारात गार सावली, खाली मॅट हवेशीर, म्हणजे असं दमट कोंडत वाटवलं नाही किंवा घाण नाही का नाही, स्वच्छता सगळी सुवेळ, खाद्य पाणी म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. परंतु नैसर्गिक ते नैसर्गिक, कारण अटॅक म्हटलं की नैसर्गिकरित्या काय सांगाल सचिन शेट्टी, आज गोरसाळ्यात एक दुःखद वार्ता आहे गावात, शोकळा की जेव्हा ज्या जीवन नाव केलं महाराष्ट्रात गोरसाळ्याचं, तो आज काळाच्या पडद्याआड आहे. कसं वाटतं? एक अत्यंत दुःखद घटना घडली. पूर्ण सगळं संपूर्ण गावाच्या या ठिकाणी उपस्थित होत आणि जीवा म्हणजे गावचा जीवच होता. नक्कीच, बाकीच्या जरी बैलाने मार खाल्ला तरी जीव आमची गुरसाईजी म्हणून आवृत्ती ठेवतच होता. गावचं नाव राखत होतो. एकतरी गाडी राहील, एकतरी गाडी कायम असणार, जीवा तरी असणारच. नक्कीच मित्रांनो, काय असतं एक माणसाला मालकापेक्षा गावच्या लोकांना अभिमान असतो. आपल्या गावचं नाव महाराष्ट्रात पोचते, कुठल्याही गावचं असू द्या, मग ते लहान असू द्या मोठं गाव असू द्या, सकाळी काही ते काय सांगाल आज जीवाचं अचानक तुम्हाला कधी कळलं? सकाळी मला 5:30 कळलं, मित्राचा फोन आला तेवढं खरं वाटलं नाही, कारण रात्री 7 दरम्यान त्याला गोंधळून गेलो होतो. ज्याच्या जीवावर आम्ही मैदानात गुलालासाठी जात होतो तोच आज गेला. मित्रांनो, एक भावना असते माणसांची, ह्याच्या मागे कोण पैशासाठी किंवा स्वार्थासाठी येत नाही, प्रेम असतं मुख्य जाणारं. एक गुल ज्या गुलालासाठी मैदानात जायचं त्या जो गुलाल देणाराच आज काळाच्या पडायला झाला. त्यामुळं माणसांची मन असे म्हणजे मला बोलताना सुद्धा असं एक भावनिक वाटते, बोलताना विचारताना सुद्धा त्रास होतो, कारण ज्या धावणीला बैल असतो ना त्या घरातल्यांचं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचं काय प्रेम असतं पाहिलं हे आपल्याला व्हिडिओत नाही तर हे समोर असल्याकरता आम्ही सकाळपासून बघतोय. भरपूर म्हणजे चेहरे लोकांचे पडलेले आहेत. मयूर काय सांगशील तू, कायम जीवावर सोबत असायचं, आज सकाळी कळलं तुला, कसं काय वाटतंय आज, तुझी काय भावना आहे? काय म्हणजे या बैलासाठी आम्ही ठामपणे मैदानात जात होतो आणि हो बैल आपल्यासाठी काय ना काय करणार, आपल्यासाठी म्हणत तर गावासाठी जो राहणारच, आणि मालक पण म्हणजे जीवाचा पहिल्यापासून धाडशीच म्हणाला, कधी पोरांना असं मागे येऊ नका, कधी असं कधीच नाही झालं. त्यामुळे बैलानं नाराज हे करणं म्हणजे कधीच केलंच नाही बैलानं आम्हाला नाराज. हो त्यानं गट तर काढला, भले शेमीला काय पण होऊ द्या, पण गट तर जो हमकास काढणार, कधीच नाराज करणार नाही असा बैल होता. काय वाटतं आज एवढं तू जीवावर राहायचा, आज आजपासून जीवा दिसायचा बंद होईल, काय कसं वाटतं तुला? नाही आता काय, आम्हाला दुःखद घटना घडली, आता हे असं होयला नाही पाहिजे होतं, ते आमच्या ह्याच्यात झालं. आम्ही सगळे एकत्र असायचो कायम ह्या बैलांना, म्हणजे आम्हाला कधी दुखावलंच नाही, नाराज कधी केलं नाही, केलंच नाही. मित्रांनो, काय सांगशील आता तुमचं, म्हणजे रोज येणं मैदानात, जीवा आलं की स्टेज पाशी येणं, सण नोंद करण्याला किंवा जीवात सगळं करायला, आज अचानक घडलं कसं वाटत, काय सांगशील, काय भावना काय बोलत वाटत? मित्र जो खरा जीव लावतो ना आपण मुख्य जनावराला, त्या भावना लय वेगळ्या असतात, डोळ्यात पाणी माझ्या पण आलंय. माणसाला पण जीव लावतो ना त्याच्यापेक्षा जनावर प्रेम असत ना, मुख जनावर कधी धोका देत माणूस धोका देतो. सुरुबया आता जीवा तुमचा हा जीवा गेला, नवीन जीवा तयार करणार का? बघूया आता, मनस्थिती तर राहिलेली नाही आमची, कारण याच्यावर जेवढं प्रेम आणि जीव लावला होता, परत एकदा दुसरा तयार करून परत त्याला गमवायची भीती आता मनात तयार झाली. नक्कीच मित्रांनो, एक बघा म्हणजे एक गेला की दुसरा तयार करायचा, पण ती भीती निर्माती ही की तयार करून जर असं काय अचानक घडलं तर ते दुःखात न परत सावरायची ताकद नाही. परंतु स्वरूप मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जीवाला, जीवाच्या पवित्रात्म्याचे, कारण निष्पापच जीव आहे, पवित्र म्हणजे अतिपवित्र जीव आहे तो,
त्याच्या मनात कधी पापच नाही. माणसाच्या मनात पाप येतो, मुक्या जनावरांच्या मनात पाप येत नाही. तो निष्पाप जीवाच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभ ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि जाधव परिवाराला सर्व बहिणींना या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंत देऊ ही प्रार्थना. मित्रांनो, आपल्या सोबत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, कराडून आलेले. सर, नाव सांगा तुमचं. मी डॉक्टर सोमनाथ गावडे, सहाय्यक आयुक्त, तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय वडज. साहेब, आता ऍक्च्युली तुम्ही आल्यानंतर चेकअप वगैरे केलं बऱ्यापैकी, काय निदर्शनच काय आलं तुमच्या की कशामुळे काय काय कारण असू शकतं? सर्वप्रथम आपण मालकांशी चर्चा केली आणि त्याची हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काल बैलाची काय परिस्थिती होती ती विचारपूस केली. काल बैल एकदम व्यवस्थित होता, परंतु बैलाचा मृत्यू हा अचानक झालेला आहे, तर त्यासाठी पॉइझनिंगचं किंवा स्नेक बाईटचा काही प्रकार आहे का, यासाठी आम्ही बैलाचं फिजिकल एक्झामिनेशन पूर्णपणे केलं. त्यामध्ये तशा प्रकारचे सापाने चावा घेतलेल्याचे कोणत्या प्रकारचे मार्किंग वगैरे आपल्याला काय आढळून आलेले नाहीत. तदनंतर तशी परिस्थिती जी काय आहे ती मालकांना पूर्णपणे एक्सप्लेन केली. एक्सप्लेन केल्यानंतर मालकांना विचारणा करण्यात आली की आपण याचं पोस्टमार्टम करून ॲक्च्युली मृत्यू कशाने झालेला आहे याचं आपण निदान करूया. त्याच्यासाठी सॅम्पल कलेक्शन वगैरे करून आपली जी राज्यस्तरीय लॅब आहे पुण्याला त्या ठिकाणी सॅम्पल पाठवूया, याबद्दल चर्चा केली. परंतु भावनिकतेच्या मुद्द्यावरून मालकांनी या गोष्टीला नकार दिल्यामुळे पोस्टमार्टम केलेलं नाही. सर, थोडक्यात म्हणजे आपण 99% अटॅक समजू शकतो का नॅचरल? हा, तशी शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. कारण आता नक्की आता सर आता तुम्ही आज आम्हाला सापडलंय म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून एक बैलगाडी किंवा जे ज्यांच्या दावणीला जनावर आहेत गाई म्हशी असतील बैल असतील म्हणजे पशूंसाठी हे कशामुळे ह्याच्या मागची कारण काय सांगाल तुम्ही? जो अटॅक हॅशटॅग म्हणतो आपण आता माणसांना येतो आपल्याला माहिती, माणूस बोलू शकतो सांगू शकतो, परंतु जनावराला अटॅक येणार किंवा अटॅक येण्याचे कारण असं काय कारण दिसून येतं का जनावराच्या स्वभावावरून? काय कसं होतंय जर अचानकपणे जनावरांमध्ये एक्झरसाइज जास्त झाली किंवा त्यांना अनावश्यक आपण जर स्ट्रेस जास्त दिला तर त्यामध्ये अचानक अशा गोष्टी उद्भवू शकतात. आपण एकंदरीत जाणून म्हणजे कसं जाणू शकतो का स्वभावावरून किंवा त्याच्या शरीर दृष्टीवर असं जाणवू शकतो का ह्याला त्रास होतोय की अटॅक येण्यासारखं किंवा लक्षणं अशी काय दिसतात का? तशी लक्षणं आपल्याला ऍक्च्युली काही जाणवत नाहीत आपल्याला. थोडक्यात काय डॉक्टर साहेबांना हा प्रश्न ह्यासाठी विचारला मित्रांनो, कारण प्रत्येकाच्या दावणीला जनावर आहेत आणि बैल आहेत आपली पशु जे पण आहेत त्याच्या मागचे मूळ कारण काय? जर माणसाला अटॅक येतो त्याच्या मागे बरेच कारण आहेत किंवा जाणवून येतं घाम पुटतो किंवा काय धाप लागते, परंतु सरांनी सांगितलं की जास्त स्ट्रेस किंवा असं रनिंग झालं किंवा धाप वाढली त्यानंतर सुद्धा अटॅक येऊ शकतो. ह्याच्यामागे बरेच कारण असतात, कारण प्रत्येक क्षेत्र म्हणजे पशुवैद्यकीय वेगळं क्षेत्र, पशूंचं वेगळं आलं, माणसांचं वेगळं आलं. सर आहेत आपल्यासोबत. सर, तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर उमेश मस्के, मी सध्या पशुवैद्यकीय दवाखाना गोपूर इथे कार्यरत आहे. सर, सर आता तुम्ही सरांच्या बरोबर गावडे सरांच्या बरोबर काय म्हणजे निदर्शनास तुम्हाला काय वाटते असं काही तुम्ही काय सांगाल तुमचे एक अनुभव म्हणून? आता प्रत्यक्षदर्शी पाहिल्यानंतर तर काही लक्षणं कोणती दिसत नाहीयेत. मृत्यू त्याचा पहाटे एकच्या दरम्यान झाला असावा, कारण आता बऱ्यापैकी रेगुलर मॉर्टिस डेव्हलप झालेला आहे. परंतु पोस्टमॉर्टम करणं गरजेचं असते, पण आता तो भावनिक प्रश्न असल्यामुळे मालकाने नकार दिलेला आहे. काळजी घेणं गरजेचं असते जनावराचं, आपलं जनावर पळतंय स्ट्रेसमध्ये राहतंय, खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत जनावरांच्या त्या चांगल्या ठेवल्या तर मग शक्यतो जनावर स्ट्रेसमध्ये येत नाही. कंटिन्यू जनावर पळवण्यात पण अर्थ नसतो, रेस्ट देणंही गरजेचं असते. काही एक पिरियड रेस्ट देऊन पुन्हा परत पळवणं हे केव्हाही जनावरांच्या बाबतीत चांगलं आहे. आणि मालकाने ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण मृत्यू अचानक होऊ शकतो हे असं जसं आता घडलंय तर हे खरं म्हणजे अतिशय दुःखद गोष्ट आहे. अचानक मरणं म्हणजे त्या शेतकऱ्याचं त्या मालकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यासाठी शेतकऱ्याने तेवढी काळजी घेणं किंवा मालकाने काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर मध्ये अधे असं वाटलं की बाबा हे आहे तर चांगल्या पशुवैद्यक तज्ज्ञ जे गव्हर्नमेंटचे आहेत शासकीय जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांशी संपर्क केलेला केव्हाही चांगला की त्यामुळं ट्रीटमेंट व्यवस्थित होईल. नक्कीच सर. एक जात जाता तुम्ही म्हणजे पशु ज्यांच्या दावणीला जाणार आहेत त्यांच्यासाठी काय उपदेश करा, काय संदेश द्याल की कशा प्रकारे जपून केली पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे? बैलाचा जो नैसर्गिक आहार आहे तोच दिला गेला पाहिजे.
अनावश्यक खाद्य दिलं जातं, म्हणजे आम्ही लंपीच्या काळामध्ये बघितलं की जनावराला उडदाची डाळ दिली जाते, जनावरांना वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी दिल्या जातात. डाळ हे त्याचं नॅचरल खाद्य नाही, नैसर्गिक खाद्य नाही आहे, तर ते टाळणं गरजेचं आहे. कारण सतत ज्या जनावराला अपचन आणि ॲसिडिटी राहते, मग काही वेळेला अशा काही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे होऊ शकतं हे काही कन्फर्म नाही, परंतु खाद्याच्या सवयी नैसर्गिक असाव्यात. कारण हे जनावर पालाच खाणार आहे किंवा वैरण खाणार आहे, तर अननॅचरल गोष्टी अनैसर्गिक खाद्य त्याला देऊ नये की ज्यामुळं अपचन सतत राहील, एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. नक्की सर. मित्रांनो, सरांनी आता सांगितलं म्हणजे एक काय असतं, आता पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळे अनुभव भरपूर असतात, जनावरांना कशामुळे काय त्रास होतो त्यांना ते समजून येतं. त्यांनी थोडक्यात सांगितलं की शक्यतो नॅचरल खाणं दिलं पाहिजे. तर माझी विनंती राहील की आपापल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपल्या जनावरांच्यावरती लक्ष ठेवा. धन्यवाद सर. मित्रांनो, दादा काय झालं, नक्की काय घडलं आणि काय तुम्हाला कधी जाणवलं की असंच झालं? सकाळी 5 वाजता मी उठलो तेव्हा बैल बघितलं तर पसरलेला बैल. रात्री तुम्ही सांगितलं की रात्री खाया वगैरे टाकलं, 10-10:30 वाजेपर्यंत खात होता. हो, 9 वाजता ते ओ करत होता. तुम्ही जवळ आलो, त्याच्या जवळ आल्यानंतर तो थोडा वेळ उभा राहिलो, परत त्याचा सोर्स घेतले, गोंजरला त्याला शान झालं. परत त्याच्या वैरणीचं पुढं टोप टाकलं, खायला लागलं. परत जाऊन मी टी व्ही बघत बसलो, झोपलो. नंतर सकाळ बघतोय तशी. म्हणजे काय तुम्हाला काय वाटते कशामुळे झालं असेल? कारण अटॅक वगैरे डॉक्टर सुद्धा म्हटले नॅचरल की अटॅक आला असेल, पण तुम्हाला काय वाटते काय कारण असं? काय मलाच कळलं ना, फ्रेश होता काल चालला बऱ्यापैकी, त्याने म्हणजे खाल्लं पण चांगलं, उकरत होता दिवसभर. बैलाला कुठला आजार? नाही काही. बघा मित्रांनो, एक एवढी काळजी म्हणजे सगळ्यात जास्त काळजी जीवाची घेणार आहे, म्हणजे कारण घरी असलं की सगळं देखभाल त्याची, धुण्यापासून त्याला स्वच्छ धुवून साफसफ ठेवून खाया पाणी रथे वगैरे सगळं बघायचे. पण तो आज दुर्जीवा नाही राहिला तुमच्या. दादा काय कशी भावना झाली तुमची? जीवा नाही म्हणजे आमचं काहीच नाही, सगळं संपलं. आमचं एक फॅमिली मेंबर होता. नक्की मित्रांनो, मुख्य प्राण्याला जीव लावला ना, मुख्य प्राणी कधी धोका देत नाही. म्हणजे धोका त्याला माहितच असतो काय तो, कारण जिथं खातो ना तिथं तो इमानदारी राहतो. आणि आज खऱ्या अर्थानं जाधव कुटुंबियांच्यातला एक घरातला सदस्य गेले का ते संपूर्ण घरावरती, गावावरती मित्र परिवार आज दुःखात सावट आहे. ह्यातनं त्यांना सावरण्यास ताकद बघवंत देव ही प्रार्थना करतो. आणि जरा घरातील त्यांच्या महिला बघिनी जरा जाणून घेऊ त्यांच्याकडून घ्या. सगळ्यात जास्त जेव्हा प्रेम करणारे कोण असतील तर ताई आहेत. ताई काय आज अचानक जीवाच असं झालं, कसं काय झाले भावना कसं? म्हणजे आज वातावरण वेगळं, कारण रोज गुलाला घेऊन आनंद वेगळा होता, आज डोळ्यात पाणी, काय सांगाल? आज जीवानं एवढं लवकर साथ सोडली, जो वाईट वाटते की अजून त्यांना अजून आमच्याबरोबर राहिलं पाहिजे होतं. काय घरचं तुम्ही कशा प्रकारे जेव्हा प्रेम होतं तुमचं, किंवा काय काय घरी असल्यानंतर जेव्हा तुम्हाला मारत होता का, कसा स्वभाव होता जेव्हा? जेव्हा मला कधीच मारत नव्हता, जवळ येऊन गोंजरायला वगैरे यायचं, जवळ सारखा असा लाड कर असं म्हणायचं, त्याला वाटायचं लाड करावं मी त्याच. अजून बघा मित्रांनो, प्रेम असतं मुख्य जनावरच. बाहेर असं म्हणजे बाहेरचा नवीन माणूस गेला तर बैल मारतात वगैरे, पण ह्यांना ताईंना कधी मारणार नाही. घरात आलं गोंजरणं किंवा बसून त्याच्या भेट जाऊन त्याला सगळं खाया पाणी करणं, हे काल दिवसभर कसं बैल कसा होता? काल दिवसभर फ्रेश होता बैल, खात बीत होता सारखा, पाणी वगैरे नीट पिलत त्याने सगळं. काल चालवून आणलं तेव्हा नीट चालला नेहमी सारखा चालतो, तसा चालत होता काल. अचानक असं काय जाणवलं नाही का, आजारी वगैरे काय नव्हता? अचानक असं होईल काय जाणवलं नव्हतं. परंतु सकाळी तुम्हाला समजल्यानंतर काय तुम्हाला काय वाटलं? कारण हे अचानक हे मोठे म्हणजे एक धावणीचे आपली लक्ष्मी किंवा ज्या बैलानं तुमचं नाव केलं महाराष्ट्रात, तो आज काळाच्या पडद्याड आहे. काय कसं वाटलं तुम्हाला सकाळी हे ऐकल्यानंतर? सकाळी आम्ही नेहमी सारखे बैल बांधाय बाहेर होतो 6:00 टायमिंगला, तर असं उठून बाहेर आलो बघतोय तर जे वाढवा पडलाय तो नेहमीच असं झोपतो ना, त्यामुळं मग एवढं हे गेलं आलो उठवलं, उठला नाही तो, 2 हाक मारले वगैरे उठला नाही. तर आम्ही तर हलवला तर ते पूर्ण त्यांना अंग सोडून टाकून दिलं, दाव बरोबर कासरा होता तो त्यांना सोडून हे केलं तपक.
म्हणजे मित्रांनो अकस्मात म्हणतो आपण मृत्यू किंवा अचानक अटॅक झाला त्याला आणि डॉक्टरांनी सुद्धा हे सांगितलं आपल्याला की नैसर्गिकरित्या मृत्यू असू शकतो कारण कुठं काय सर्पदंश नाही किंवा जखम नाही. त्यामुळं आज एक महाराष्ट्रातलं एक नामांकित किंवा चांगला बैल एक टॉपचा बैल आज काळाच्या पडद्याआड गेला आणि आज बैलगाडी क्षेत्रात सुद्धा दुःखाचं वातावरण आहे. काळा दिवस म्हणजे एक चांगला बैल काळाच्या पडद्याआड गेला काळा दिवस म्हणून बैलगाडी क्षेत्रातलाच. कारण असे बैल होणे नाही कारण प्रत्येक गावामध्ये किंवा दावणीला प्रत्येकाची इच्छा असते आपला बैल महाराष्ट्रात टॉपला पळावा चांगला पळावा. आज जेव्हा सुद्धा महाराष्ट्र टॉपमध्ये पळत होता चांगल्या बैलांच्या पहिऱ्यात पळला चांगले गुलाल घेतले परंतु आज आपल्यातून काळाच्या पडद्याड झाला. जीवाबद्दल बोलावं एवढं कमीच आहे परत पुनश एकदा जीवाच्या पवित्रात्म्यास चिरशांती लाभू ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.